बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण निसर्गप्रेमी मंडळ NSS विभाग व सह्याद्री व्याघ्र राखीव विभाग पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणमध्ये व्याघ्र दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले, तसेच पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्रीमंत याज्ञसेन पाटणकर, बाळासाहेब देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ SD पवार, शिशुपाल पवार वनक्षेत्र अधिकारी, सचिन पाटगावकर वनपाल वन्यजीव विभाग, प्रशांत भोसले वनसंरक्षक वन्यजीव विभाग, मारुती करपे वनपाल वन्यजीव विभाग, तसेच भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ संदीप तडाके, NSS विभाग प्रमुख डॉ GS पट्टे बहादूर यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण येथे आपण सर्व जमा आहोत। आज या ठिकाणी आपला जो उद्या 29 तारखेला इंटरनॅशनल टायगर डे, ज्याला ग्लोबल टायगर डे म्हणतो, तो साजरा करणार आहोत। तर त्या तत्पूर्वी आपण त्याच्यासाठी टायगर डे सेलिब्रेशन करण्यासाठी बफर शाळांमध्ये वेगवेगळ्या स्कूल्समध्ये काही प्रोग्राम अरेंज केले होते। त्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, रॅली असतील, हे प्रोग्राम आम्ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे अरेंज केलेले आहेत। तर त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही बाळासाहेब देसाई कॉलेज येथे आज ही रॅली हे करत आहोत, अरेंज करत आहोत। तर धन्यवाद। आज 29 जुलै निमित्त वर्ल्ड टायगर डे म्हणजे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त बाळासाहेब देसाई कॉलेज आणि पाटण वन्यजीव कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पोस्टर प्रेझेंटेशनची कॉम्पिटिशन आज ठेवलेली आहे। दरवर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र दिनानिमित्त विविध शाळांमध्ये गावांमध्ये उपक्रम घेतले जातात। त्यामध्ये उपजीविकेचे रोजगाराचे मार्गदर्शन असेल, लोकांमध्ये वाघाबद्दल अवेअरनेस क्रिएट व्हावा, जनजागृती क्रिएट व्हावी आणि ह्या व्याघ्र दिनाचं औचित्य साधून आपण हे सर्व कार्यक्रम घेत असतो। आज पाहतोय आपण मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। खूप चांगल्या चांगल्या थीम्स आज समोर पाहायला मिळत आहेत। परीक्षण चालू आहे आणि बाळासाहेब देसाई कॉलेजामध्ये इथून पुढेही असेच चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतले जातील। आमचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे उपसंचालक माननीय सावंत सर, त्यानंतर आमचे सहाय्यक वनसंरक्षक गवारे सर, आमचे वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार सर आणि इतर आमचा सर्व कोयनेचा स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि मार्गदर्शनानुसार हे कार्यक्रम आपण आज घेत आहोत आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतले गेलेले आहेत। सुरुवातीपासूनच आपण व्याघ्र दिनानिमित्त लोकांना रोजगाराचे, मग आमचे उपजीविका तज्ज्ञ दिनेश म्हात्रे सर आहेत, मधुमक्षिका पालन असेल, गोधडी प्रशिक्षण आहे किंवा ऐनाचं कुतूचं रेशनचं प्रकल्प असेल त्याबद्दलही ते माहिती देणार आहेत। आपण आरोग्य शिबिरही मोठ्या प्रमाणात कुसवडे भागातील बफर क्षेत्रामधील लोकांसाठी घेतलेलं आहे, ते अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी झालेलं आहे। मागीलच आठवड्यात आपण ते आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, जवळपास 150 लोकांनी त्या आरोग्य शिबिराचा भाग घेतला। त्या लोकांना ने आण करण्यासाठी पावसाची परिस्थिती असल्यामुळं आणि दुर्गम भाग असल्यामुळं आपण त्यांना ने आण करण्यासाठी शासकीय वाहनांची देखील व्यवस्था केली होती। अशा प्रकारे या भागातला आपल्याला चांगला प्रतिसाद, धन्यवाद।